PLT से चंद कार्य एक शुरुआत शिवशक्ति विद्यालय कर्म या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे सलग 5 वेळा राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेचे ते विजेते झाले आहे सामाजिक प्रश्नांवर आयोजित राज्यस्तरीय चर्चा सत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला गेल्या 20 वर्षांमध्ये देश बचाओ देश बनाओ अस्वस्थ भारताचे वर्तमान समाज निर्मिती युवकांची जबाबदारी या विषयावरील व्याख्यानांशिवाय स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख शहीद भगतसिंग अण्णाभाऊ साठे या दिशादर्शकांच्या आत्मचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिलेली आहेत त्यांना प्राप्त पुरस्कारांपैकी सर्वात मोठा प्रसाद म्हटला जाणारा पुरस्कार म्हणजे शिवप्रबोधिनी सन्मान सह्याद्री प्रतिष्ठान पुरस्कार महाराष्ट्र शब्दगौरव पुरस्कार अमरावती राष्ट्रवीर भगतसिंग स्मृती पुरस्कार हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्रभर त्यांनी 1500 जास्त व्याख्यान शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे यवतमाळ आकाशवाणी येथून विविध सामाजिक विषयांवर चिंतन सादर करणे हे त्यांचं नेहमीच सतत चालू असणारं कार्य आहे नुकतेच शिवविचार